आणखीन एक अष्टपैलू खेळाडू पोस्ट टीमचा आणि समोर असेल तुम्ही पाहताय केतन मेहर आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रफुल मोकल. मागच्या सामन्यामध्ये कुणाल आणि प्रफुल हे दोन खेळाडू सलामीला गेले होते, एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली होती खरंतर पारगाव टीमने. परंतु आता निर्णायक मॅच मध्ये टीमचे प्रमुख खेळाडू ऍज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये दाखल झालेत. येस, लेफ्ट आर्म सीम इथे सुरुवात होते. लेफ्ट आर्म सीमर फास्ट बॉलर आणि वेग आहे याच्याकडे, सातत्याने यॉर्कर बॉल फेकत असतो आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने सुरुवात करत असतो केतन, कारण केतन अनुभवी खेळाडू आहे. रोशन भरपूर त्याने क्रिकेटमध्ये करिअरचा इतिहास घडवलाय आणि सातत्याने पारगाव संघाचा विचार केला तर नक्कीच हा खेळाडूने दमदार कामगिरी करताना गावाचं नाव सातत्याने रोशन केलं, सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचं नाव रोशन केलं. आता मात्र जबाबदाऱ्या आणखीन वाढल्या जातील या महत्वाच्या मॅच मध्ये. निर्णायक मॅच आहे कारण जो जिंकेल तो किमान एका पारितोषिका. येस, मनीष वर्सेस केतन, मनीष वर्सेस केतन हे बॅटल आहे. समोर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट खूप चांगला पेसर गोलंदाज आहे आणि समोर दुसऱ्या बाजूने अतिशय अनुभवी असा खेळाडू केतन मेहर स्ट्राइकिंग घेतला. पहिला बॉल या इनिंग मधला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल कॅरी, टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये, फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडला आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला तो म्हणजे केतन मेहर हा खेळाडू. अक्षरशः प्रत्येक देखील खऱ्या अर्थानं हसून हसून दमले, पोटात दुःख लागलं एवढं दमदार त्यांचं समालोचन आज पाहायला मिळालं. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये फायनल डेच्या दिवशी होते, उद्या देखील कदाचित येतील रजनीकांत भाऊ यांच्या प्रेमापोटी, परंतु उद्या देखील पाहूया येतात की नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं की रात्री सध्या मी कॉमेंट्री बंद करतो कारण थोडासा प्रॉब्लेम चालू त्याच्यामुळे, परंतु रजनीकांत भाऊ यांच्यावरती प्रेम त्यांचं सातत्याने राहिलंय आणि उद्या देखील ते कदाचित येतील. प्रवीण खरं तर एंटरटेनमेंट ते करतात परंतु त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे कारण एका शब्दाचे 8 ते 10 समानार्थी शब्द, त्या शब्दाची फोड करणं हे सोपं काम नाहीये. तुमच्याकडे जर का शब्दसाठा असेल आणि मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेचे तुम्ही खरं तर एका शब्दाचे 8 ते 10 समानार्थी शब्द करता हे टॅलेंट खूप महत्वाचं आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल. हास्याचे फवारे दशरथ पाटील सर करावे यांचा उल्लेख देखील करू आपण. परंतु मैदानामध्ये विकेट मिळाला त्यानंतर मात्र स्ट्राइकिंग एंड आला प्रफुल मोकल आणि एका बाजूने असेल रोशन मेहर. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड, हलक्या हाताने मात्र बॉलला ढकललंय खरं तर. तुम्ही पाहता सिंगल पूर्ण घेतली आहे. लिटिल मास्टर सुनील गावस्कर सरनं मी म्हणायचे, तुम्ही पहिला बॉल जर का परफेक्ट मिडलला घेतला किंवा सिंगल घेतली तर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास येतो आणि ती सिंगल कम्प्लीट केली प्रफुल मोकल या खेळाडूने. नक्कीच रोशन चांगले बॉल बॅटवरती येत आहेत, त्याने देखील जाणलं की या ओव्हर्स मध्ये मी सिंगल्स घेऊन सातत्याने जर बचाव केला तर त्याच्यानंतर नेक्स्ट ओव्हर मध्ये मोठे फटके खेळू शकतील. असं नाही की ते मोठे फटके नाही खेळू शकत, परंतु पहिला विकेट शून्यावरती बाद झालाय. कदाचित त्याला माहिती आहे की आता डाव थोडासा आपल्याला सावरावा लागेल आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एका धावानं स्वतःचा अकाउंट देखील उघडलं आणि धाव संख्या देखील धाव फलकावरती 1 लागते. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही फ्री माइंडेड क्रिकेट खेळू शकता, बॅटिंग करू शकता, पण दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. आता थोडासा प्रेशर कमी असेल पारगाव संघावरती कारण त्यांना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने टॉस जिंकून आपण जर का पाहिला तर फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. बहुतांश संघ आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिले टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगला पसंती देत आहेत आणि हा निर्णय देखील घेतलाय. थोडेसे स्टेप आउट झाले होते रोशन मेहर आणि त्यांच्या अवयकाच्या बाहेर हा बॉल होता, रडार मध्ये आला नव्हता आणि बॉल मात्र निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल, संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने इम्प्रेस केलं. तालुका हा पोलसाठी आपण पाहिला, खालापूर देखील विभागासाठी खूप चांगला क्रिकेट आपण मनीषच्या माध्यमातून पाहिला आणि निर्णायक क्षणाला अखिलचे देखील आपण इनिंग सातत्याने पाहिली आहे. मयूर पाटीलने देखील अनेक मोठमोठ्या इनिंग साकारल्या, त्यामुळे या टीममध्ये देखील ताकदवर खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ रिझनकडे, शतरक्षक आहे डीपमध्ये अखिल आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. फक्त सिंगल आली या बॉलवरती, या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली, धावा लागल्या धावफलकावरती 1 गडी बाद 2 धावा. नक्की चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. मनीष सर विचार केला संघाचे कॅप्टन देखील आहेत रोशन आणि सातत्याने कॅप्टनच्या देखील जबाबदाऱ्या असतात आणि या महत्वाच्या मॅच मध्ये स्वतःची कामगिरी मात्र चांगली होईल आणि त्याच्यानंतर पारगाव संघाचे फलंदाज आता दोन्ही हे जे खेळाडू आहेत ना दोन्ही ताकदवर खेळाडू, डावखुरे हाताचा गोलंदाज आणि डावखुरे हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा मनीष तयार, समोर असेल प्रफुल मोकल, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली.
मागच्या सामन्यामध्ये परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण. ओव्हरथ्रो झाला मयूरने मात्र प्रसंग आवधान दाखवलं. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर जरूर केला परंतु तत्पूर्वी अगदी सहजगत्या या दोन धावा कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. सकरले आपण मॉर्निंग वॉकला ज्या पद्धतीने गार्डनमध्ये धावा घेतोय रन घेतोय तशा पद्धतीने या ठिकाणी रन कंप्लीट केले अगदी सहजगत्या. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. आता पहिल्या सत्रामध्ये किमान 40+ रन तुम्हाला या बलाढ्य पोसरी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना करावं लागतील कारण त्याच्या टीममध्ये बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यांच्या अगेन्स्ट आता प्रफुल्लला पुन्हा एकदा मागच्या सामन्याची इनिंग आठवावी लागेल. 41 धावांची विस्फोटक इनिंग ज्यामध्ये 5 षटकार कालपासून आपण पाहिले तर या विकेटमध्ये मोठे फटके आले नव्हते परंतु आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ. लोवर फुल टॉस बॉल वेगवान बॉल होता आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेळले होते फुटबॉलचा वापर आणि तदनंतर मात्र या दोन धावा आल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला जहीर खान हा खेळाडू सातत्याने या पद्धतीचा वापर करायचा डीपमध्ये आणि तेच फुटबॉलचा वापर या ठिकाणी फिल्डरनं केलं आणि तदनंतर मात्र दोन धावा आल्या. दोन रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पारगाव टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 1 गडी बाद 6 धावा. समाप्तीनंतर चंद्रकांत स्मृती सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमची रनसंख्या धावसंख्या इथे पाहायला मिळते ती तब्बल 6 या धावसंख्येवरती. ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कशी करता येते. आता मात्र फ्री माइंडेड फलंदाजी करतील यात मात्र शंका नाहीये कारण ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हर्समध्ये थोडेसे दडपणाखाली फलंदाजी करत होते ते पारगाव संघाचे हे फलंदाज आता मात्र षटक क्रमांक दुसरा इथे मार्गस्थ होईल. आणि एकूण जर विचार केलात तर 3 षटके इथून अजूनही शिल्लक असतील आणि 3 षटकामध्ये किती धावा येतील पारगाव संघासाठी. आय थिंक 40 धावा खूप चांगले होतील दोन्ही संघासाठी. चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. रात्रीचे ठीक तुम्ही जर विचार केलात तर 2:24 झालेत आणि या रात्रीच्या सुमारास तुम्हाला ही शेवटची लढत पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाज मयूर तयार होतील. पहिल्याच बॉलवरती वॉर शॉट क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना वेट अँड सिलेक्ट परफेक्ट शॉट इथे घेतलाय आणि पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमापार चौकार. मयूरनी मगाशी सांगितलं खरं तर बॅट करून तुम्हाला घ्यावा लागेल त्याच्या आगेच आता ही रणनीती वापरली रोशन मेहरनं. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले स्वतःवरती हाताश आहेत स्वतःवरती निराश आहेत रोशन कारण त्यांना वाटलं होतं हा बॉल देखील मी मोठा फटका खेळलो खेळू शकलो असं मध्ये इथे मात्र बॅट आणि चेंडू संपर्क नाहीये प्रवीण. आणि नक्कीच रोशन ज्या दिशेने चौकार लगावला त्या दिशेने लगेच तिथे फिल्डिंग देखील लावलं गेलं म्हणजे तितके चांगले फलंदाज आहेत रोशन आणि चांगलेच गोलंदाज आहेत मयूर. एक चौकारांना धावफलकावर धावा लागतायत तर तब्बल 10 खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु पंचांचा इशारा इथे आलाय व्हाइट बॉलचा. पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या मदतीने धावफलकावरती इथे धावा लागतायत त्या म्हणजेच रिव्ह्यू कशासाठी नाहीये याची नोंद घ्या. रोशन खरं तर भरपूर अग्रेसिव्ह खेळाडू परंतु खूप चांगल्या स्वभावाचा हा व्यक्तिमत्व आहे आणि इथे तुम्ही पाहताय रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्या. आपण प्रत्येक संघाला सूचना असेल तर एका धावेच्या मध्ये 11 धावफलकावर धावा लागतायत. यावेळेस मोठा फटका केलाय नक्कीच ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय लॉंगाना क्षेत्ररक्षक येत आहे दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न थ्रो आलाय नक्की परंतु इथे कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाले असते परंतु 3 धावा क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. तसं खऱ्या अर्थानं स्वर्गीय चंद्रकांत स्मृती सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचे खेळाडू. रोशन तुम्ही नावेच्या स्पर्धेमध्ये गोल्डनची स्पर्धा चालू आहे तिथे जेव्हा 3 बॉल 7 धावींची गरज होती तेव्हा ओव्हरथ्रो झाला वैष्णव भोईर यांच्याकडून आणि जिते संघाला मात्र तिथे 5 धावा आल्या धावून 5 धावा काढल्या. कुठलाही चौकार नाही ओव्हरथ्रोचा 5 धावा त्यांनी धावून काढल्या आणि तिथे सामना कलाटणी मिळाली आणि इथे 3 धावा कंप्लीट करतायत. एक चांगला हातामध्ये बॉल गेला होता लॉंग ऑनला थ्रो देखील परफेक्ट झालं होतं परंतु कदाचित जर बाद झालं असतं हिट झालं असतं तर
इष्टलक्ष्य माध्यमातून परंतु त्याच्यानंतर एक ती धावा आली आणि तीन धावा इथे कंप्लीट करतायत त्या अर्थातच आणि एकूण धावा लागतायत त्या 14 मनीषनं दाखवली चपलाई त्याच्या अंगलट आली असलं की म्हणावं लागेल कारण ओव्हरथ्रोची एक रन मिळाली त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक मयूर पाटील हा खेळाडू त्याचं कौतुक करावं तेवढं कमी मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असा कामगिरी करणारा हा खेळाडू छोटा पॅक बडा धमाका नक्कीच एक धावी ते कंप्लीट होते त्याचे तुम्ही जर स्ट्राइक रेट पाहिलं ना या आजच्या मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये त्याने खूप अग्रेसिव्ह बॅटिंग केली आणि जास्तीत जास्त धावा कमी बॉल मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला मागच्या मॅच मध्ये अगदी 41 धावांची इनिंग साकारली आणि त्याला चांगला साथ देतोय या ठिकाणी रोशन मेहर उर्फ वाट्या त्यावेळी सॉन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता एक धावा अतिशय वेगाने घेतली बघा एक एक धावेसाठी प्रयत्न करतायत आणि त्या धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत म्हणजे पारगाव क्रिकेट संघ म्हटल्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नेहमी हा अग्रेसिव्ह संघ असतो आणि इथे देखील त्याने लगेच एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतात त्या 16 मयूरचं हे षटक जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा बॉल निर्धाव तिसरा बॉल वाईट त्याच्यानंतर तीन धावा आल्या त्याच्यानंतर दोन लगातार सिंगल आल्या आणि प्रफुल आता येतात स्ट्राईक एंडला प्रफुलच्या बॅटमधून कधी चौकार षटकार येणार याची गरज असेल पारगाव संघाला परंतु प्रफुल्ला देखील माहिती आहे की जोपर्यंत माझे बाकी सहकारी चांगले काम करतायत मी मात्र मैदानावरती टिकून राहीन आणि जेव्हा जेव्हा खराब बॉल मिळतील तेव्हा तेव्हा मोठे फटके मी केलेन थोडीशी रणनीती चेंजेस करत असताना फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे करत असताना ऑन साईडला तुम्ही एकूण पाहता 4 क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे तुम्ही 4 लावा नाहीतर 5 लावा जर एकदा बॉल मध्ये बॉल जर रडार मध्ये आला तर प्रफुल मात्र त्याला सीमा रेषेच्या बाहेर पाठवेल हा षटकार मित्र अर्थातच आमचे कौस्तुभ माली यांचे मित्र अमोल मात्रे यांना विनंती करतो की आपण यावा आणि आयोजन तर इथून षटकार आलाय षटकाराच्या मदतीने रोशन दाफलकरवरती धावा लागतायत त्या तब्बल 22 बघा पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 होत्या आणि या ओव्हर्स मध्ये तब्बल खर्च धावा केल्या 16 प्रफुलच्या टप्प्यात बॉलर की तो त्याचा कार्यक्रम करतोय मागच्या सामन्यामध्ये 5 षटकार आणि त्यानंतर अजून एक षटकारामध्ये भर टाकली आहे या संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर प्रफुल मोकल या खेळाडूने ऍज अ लीडिंग स्कोरर खूप चांगला स्केल आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर असणारी टू व्हीलर बाईक आहे भावेशनं जबरजबल 70 रन्स तो आसपास गेला होता परंतु संघ या स्पर्धेतून बाहेर पडला दुसऱ्या सामन्यामध्ये परंतु ही मॅच दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट आहे कारण एका पारितोषिकाचे हकदार बनाल विशालचा हा बॉल ऑन साइड मध्ये रोशन मेहरनं बॉलला उडवलाय अंतर कमी कापलंय आणि छेद देखील सोडलाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये आता चुका होत चालल्या कोसरी संघाकडून आणि इथे मात्र दोन धावा कंप्लीट ओव्हर तो झाला आता विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न रोशनचा हा खूप चांगला निर्णय आहे कारण समोरचा खेळाडू प्रफुल त्याच्याबद्दल त्याचा विश्वास आहे त्यामुळे त्याने इथे स्वतःचा विकेट सोडलाय अखिल भोईर यांचे बंधू एकीकडे दोन्ही भावांचा विचार केला एक चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो अखिल आणि एक बंधू गोलंदाजीसाठी ओळखला जातो विकेट खऱ्या अर्थाने रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यांना मिळालाय म्हणजेच निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात आणि पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात एकवेळ शरीराने कमजोर असलात तरी चालेल पण मनाने मात्र कधी थकू नका अगदी पहिल्या ओव्हर्समध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या कदाचित वाटलं होतं की पारगाव संघाच्या धावा होतील की नाही परंतु प्रफुल सारखा फलंदाज तडाखेमंद मैदानावरती आहे आशा असतील पारगाव संघाला धावा होतील परंतु आशा असतील पोसरी संघाच्या प्रेक्षकांना देखील की इथे कमी धावांमध्ये पारगाव संघाला रोखावं लागेल कारण रोशन दोन्ही संघ ताकदवर एक दुसऱ्याच्या अगेन्स्ट खेळत असताना धावांचा डोंगर उभं करणं गरजेचं असेल 24 रन्स स्कोर कार्ड मध्ये आहेत 2.1
षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 11 चेंडू फेकायचे इनिंग मधील आणि महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल जितका वेळ खेळपट्टी उभा राहील तेवढंच मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये कदाचित पाहायला मिळेल. आणि एका बाजूला कुणाल तारेकर वाकडीच्या मैदानावरती खरं तर वेगवान अर्धशतक या खेळाडूने पूर्ण केलं आणि हा खेळाडू आता चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. आणि दुसऱ्या बाजूने अतिशय अनुभवी असा गोलंदाज विशाल भोईर ओव्हर द विकेट प्रपोज साठी बॅकफुटला गेले स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र हा बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट थर्ड मॅनला. कोणतीही रन्स नाहीये इथे मात्र हा डॉट बॉल सुटकेचा निश्वास कदाचित घेतला असेल गोलंदाजाने. नक्कीच नक्कीच समोर घातक फलंदाज आहेत ज्यांच्या बॅट वरती सातत्याने बॉल येत आहेत. कदाचित त्यांच्या समोर कशी गोलंदाजी करावी हा धाडस मंगेशी दाखवत असताना आणि गुड एक्सपिरियन्स प्लेयर अनुभवी खेळाडू आहे चांगली गोलंदाजी करत असतो. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे काही करतायत जर हिट झाला असता. आणि या संध्या खऱ्या अर्थानं पोसरी संघाला भरपूर आल्या रोशन केतन प्रफुल या फलंदाजाच्या अगेन्स्ट आणि इथे जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. या ओव्हर्स मध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत दोन धाबा आल्यात आणि तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाले होते. धाबा झाल्यात धाव फलकावरती त्या 24 आतापर्यंत थांबवले प्रफुल सारख्या या फलंदाजाला. प्रफुलचा विचार केला तुम्ही तर नाबाद तो तब्बल तर एकूण या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय आणि एक तडाकेमंद फलंदाजी त्याची मागच्या इनिंग मध्ये पाहिली परंतु गोलंदाज विशाल भोईर तू करावं तेवढं कमी असतं नसतं तुझं कोणी नेहमी पंखात भरारी ठेव आणि बदलती नाही दिवस फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव आणि विश्वास साध्य दाखवत असताना हा खेळाडू परंतु प्रफुल्ल आहे मैदानामध्ये ज्याची मोठी खेळी सातत्याने प्रेक्षकांना पाहायला मिळते. विशाल पुन्हा एकदा तयार प्रफुल साठी. यावेळी सारख्या हाताने स्लॅश केला आहे माहिती आहे की खराब बॉलला इथे पनिशमेंट द्यावी आणि चांगल्या बॉलला सन्मान द्यावा तसं क्रिकेटचं कौशल्य इथे दाखवत असताना एक धाव कम्प्लीट होते रोशन. एक धावेच्या मध्ये धावफल कमी धावा लागतायत त्या 25 धावा धावफलका षटकामध्ये विशालचं कौतुक करा आणि कंटिन्यू मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळतं रोशन पोसरी संघाच्या माध्यमातून. खरं तर मोठी विश्रांती त्यांना मिळाली त्यानंतर मैदानामध्ये उतरतात आणि रनिंग मॅच खेळतात पारगाव संघ त्याचा थोडासा ऍडव्हान्टेज कदाचित पारगाव संघाला मिळाला. तर आरवी माऊली इलेव्हन पोसरी नवनाथ कोंडीलकर साहेबांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर एकीकडे एकीकडे स्वर्गीय चंद्रकांत स्मृती चषक खऱ्या अर्थानं स्मृती सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ मैदानावरती इथे खऱ्या अर्थानं हा नशीब आपला आजमावत असतो. दोन्ही संघ ताकदवर आहेत परंतु एकाला पुढे जायचंय या ट्रॉफीवरती आपलं नाव करण्यासाठी. कुणाल आले स्ट्राईक एंड वरती लॉन्ग ऑनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला एकच धाव इथे कम्प्लीट होते. थ्रो बघा अगदी अचूक होत आहे त्यांना तर एकच धाव इथे कम्प्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 26 या धावसंख्येवरती. खरं तर प्रवीण या षटकामध्ये मोमेंटम मिळालाय पोसरी टीमला ज्या पद्धतीने विशालने षटक हातलंय. गोलंदाजी करत असताना समोर प्रफुल्ल सारखा खेळाडू होता एका बाजूला पहिला रोशन सारखा खेळाडू होता त्यानंतर कुणाल देखील आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट त्याने आपल्या भारतातील प्रमुख चेंडू फेकला आणि इथे मात्र थोडा प्रेशर क्रिएट केला पारगाव संघावरती. या षटकानंतर मात्र अजून एक पुढचं षटक असेल परंतु या षटकातला हा शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला असेल प्रफुल्ल मोकल हा खेळाडू निर्णायक चेंडू असेल विशालचा आणि समोर तुम्ही माझा प्रफुल्ल हा खेळाडू धावा धाव इथे स्विचिटचा फटका लाजवाब टायमिंग शॉट ऑफ द नाईट शॉट ऑफ द नाईट ताल्या वाजून स्वागत करा या फटक्याचं आणि उद्या मात्र हे भरपूर स्टेटस असे पडले जातील आउटस्टँडिंग शॉट. काय डाव्यापेक्षा उजव्याने अगदी जोरात काय दमदार षटका स्विच इट. विश्वचषकामध्ये जेव्हा पॉन्टिंग ऑस्ट्रेलियन टीमने इंडिया संघाला पराभूत केलं आपल्या भारतीय संघाला पराभूत केलं होतं तेव्हा चर्चेला उदाहरण होतं की पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती की काय आणि आज तेच तसंच काही चित्र पाहायला मिळालं लांब लचक षटकार. डेफिनेटली डेफिनेटली रोशन रिव्हर्स शॉटचा असा फटका अगदी लांबो षटकार येणं खूप भरपूर कठीण असतं आणि काय फटका एक्झिक्यूट केला रिस्क होता शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घ्यावी की षटकार लागावा धावसंख्या झाली धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32
डेव्हिड वॉर्नर स्टाईल न मात्र हा फटका पाहायला मिळाला लाजवाब टायमिंग आणि स्पर्धेतले आज उत्तुंग षटकार आपण प्रफुलच्या बॅटमधून पाहिले खूप चांगला खेळ मात्र मैदानामध्ये पाहत आहे शेबटच्या षटकामध्ये रवी पाटील यावेळेस लास्ट ओव्हर स्लॉग वर षटक घातले समोर असेल कुणाल तारेकर एकूण धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर 32 गडी पाच झाले दोन अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि वैयक्तिक जर का आपण पाहिला 9 चेंडू 19 धावांचा योगदान देतो या मॅच मध्ये प्रफुल कुणाल स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि इथे दोन धावा आल्या दोन रन्सच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली धावा आल्या धावफलकावरती दोन गडी बाद 34 धावा अखेरचं षटक रवी पाटीलचा निर्णायक आहे मंगेश पाटील याच्या खांद्याला झाली दुखापत आणि त्याच्या नंतर मात्र या षटकाची जबाबदारी आली रवी पाटील वरती त्याने मागच्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगला स्पेल टाकला आता इथे देखील त्याला अजूनही पाच चेंडू निडर होऊन मात्र गोलंदाजी करावी लागेल समोरच्या फलंदाजासमोर रवी पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटने विशालने अगोदर चांगला गोलंदाजी केली इथे बॅकफुट वर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कुणाल तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन कदाचित स्ट्राइक रोटेट नसेल पंच इथे इशारा करतायत आणि नॉट आउटचा देखील इशारा असेल तर डॉट बॉल इथे समाप्त तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावरती धावा आहेत एकूण 34 धावा चार चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल चार चेंडूंमध्ये एक दोन मोठे फटके आले तर एक सेट टार्गेट बनू शकतील परंतु या रात्रीमध्ये धावा देखील तुम्हाला ज्या बनवल्यात त्या भरपूर चांगल्या बनवल्यात चांगलं कमबॅक गोलंदाजांचं होतंय ते पोस्टी संघाच्या माध्यमातून यावेळेस गुडघ्याच्या आधारावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता पंचांचा इशारा वाईट बॉल सोने पे सुहागा दोन धावा इथे मिळतील 1+1 आणि दोन धावेच्या मदतीने धावफलका धावा लागतात 36 आणि महत्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेट देखील झाली आहे जी स्ट्राईक रोटेट करायची होती मागच्या बॉलवरती प्रफुल्ला इथे मात्र संधी चालू आणि त्या संधी सोनं केली येस येस आता स्ट्राईक मात्र स्वतःकडे राहिली आणि जशी जशी प्रफुलकडे स्ट्राईक येत जाईल तसं तसं प्रेक्षकांचं देखील उधान तुम्हाला पाहायला मिळतंय आणि पोस्टी संघांकडे थोडीशी अडचणीमध्ये वाढ होत असते बघा तुम्ही या फलंदाजाला जास्त स्ट्राईक एंड ला आणाल तर समजा तुम्ही इथे धावा खर्च करताय रवी पाटील आता कोणत्या पद्धतीचा चेंडू फेकेल हे पाहावं लागेल कारण समोर प्रफुल मोकल आहे आणि रवी मध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याच्या चांगला गोलंदाज आहे टीमचा प्रफुल साठी हा बॉल आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे आणि आज मात्र योद्ध्यासारखा लढलाय प्रफुल मोकल हा खेळाडू सपची आहे कामगिरी दमदार अमर क्रीडा मंडळ का सपची आहे कामगिरी दमदार थँक्यू नक्कीच अमर क्रीडा मंडळाची कामगिरी आहे दमदार परंतु मैदानावरती इथे दमदार फलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाचा विचार केला तर आठ षटकाराच्या बॅट मधून एकदा जोरदार डाला होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी आठ षटकार दोन नदीमध्ये आणि स्विच इटचा तो डायरेक्ट मालदा तो भटीवरच गेला होता कस्तुभ शेठ यांच्या दमदार फलंदाजी पाहायला मिळते एकूण षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या 42 तीन षटकार जर आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक साहिल शेठ भोईर आणि सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून या फलंदाजाला दिलं जाईल तीन बॉल आतापर्यंत इथे खऱ्या अर्थानं फेकले गेलेत कदाचित जी व्हाईट प्लस एक रन आली स्ट्राईक जिथे रोटेट झाली आणि तब्बल या स्पर्धेमधील 88 षटकार 24 लाईव्ह इव्हेंट्स आय थिंक बरोबर तर षटकार इथे येत आहेत आणि अपडेट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे दाखवली जाते रवी आहेत गोलंदाजीवरती प्रेशर आहे तेवढा त्यांच्यावरती प्रेशरला जुगारून गोलंदाजी करावी लागेल परंतु समोर प्रफुल तडाखे मंद फलंदाजी करतायत यावेळी 6 देखील जाईल कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना प्रफुलच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ही ताकद आहे की चेष्टा चालली ही ताकत आहे हत्तीची आणि हा बॉल षटकार कारण मागच्या ओव्हरच्या लास्टच्या बॉल वरती षटकार आला होता आणि इथे 2000 रुपयाचा पारितोषिकचा विजेता ठरलाय हा खेळाडू अर्थातच प्रफुल मोकल दोन बॉल शिल्लक असतील अजून दोन आले तर इथे 5000 रुपयाचं तीन हजार रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल साहिल शेठ भोईर यांच्या माध्यमातून यावेळेस मी स्टॅमिंग स्ट्रोक हवेत आहे क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज झाले होते परंतु झेल कॅरी करू शकले नाहीत आणि तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट आज मात्र 50 धावा कंप्लीट स्कोर कार्ड वरती व्हेरी गुड बॅटिंग
आणि प्रफुल्ल खेळतात वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 33 धावे वरती पहिल्या मॅच मध्ये धावा बनवले होत्या 5 ते 6 काहीतरी धावा होत्या दुसऱ्या मॅच मध्ये 41 आणि या मॅच मध्ये 33 धावा एकूण षटकार त्याच्या इनिंग्स मध्ये जर पाहिले तुम्ही तर तब्बल या इनिंग मध्ये 4 मागच्या इनिंग मध्ये 4 5 आणि 2 चौकार काय बॅटिंग लोकांना वाटत होते की चौका षटकार जातात की नाही परंतु इथे आणि इथे त्यांनी दाखवून दिलं स्वतःला सिद्ध केलं मागच्या वर्षी देखील मैदान भावेश पवारनं गाजवलं यंदाचा मैदान इथे गाजवत असताना हा डावखुऱ्या हाताचा तडाखेमंद फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतील प्रफुल्ल मोकल पुन्हा एकदा सज्ज शेवटची ओव्हर्स इथे पाहायला मिळते हा देखील जाईल कदाचित बाईकच्या दिशेने षटकार मारलाय बाईक घेऊन जाईल की काय परंतु हे पुढचं चित्र तुम्हाला उद्या पाहायला मिळेल परंतु इथे अजून एक इनिंग्स बाकी असेल ती पोसरी संघाची पहिल्या इनिंग्स मध्ये तुम्ही आणि मनीष पोसरी संघाकडे आहे मॅच मध्ये मजा येईल षटक चौथं संपन्न होईल आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात एकूण 56 धावा आणि 57 धावांची गरज व्हेरी गुड बॅटिंग जोरदार डाले होऊन जाऊ द्या प्रफुल्ल मोकल साठी धावा बनवले वैयक्तिक त्याने या मॅच मध्ये तेरा चेंडूंमध्ये 39 धावांची इनिंग साकारली या खेळाडूनं आता मात्र 57 धावांची गरज डीजे सुमधुर संगीत तुम्ही इथे पाहता रात्रीचे ठीक तुम्ही विचार केला 3:30 ची वेळ झाली आणि ऑनलाईन अजून 500 प्रेक्षक आहेत हे आहे स्पर्धेचे विजय आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तुम्हाला दमदार पाहायला मिळते तर साहिल शेठ भोईर यांच्या वतीने तब्बल एका 2000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी आलंय आणि विकेट हॅट्रिक साठी आता पारितोषिक असेल 2000 रुपये रोशन 57 धावांचं टार्गेट सुपर फोर मध्ये जाण्यासाठी चेस करावं लागेल खर तर तुम्ही पाहताय पोसरी टीमला आणि एका बाजूने मात्र 57 धावा रोखायच्यात फिल्डिंग करणाऱ्या पारगाव संघाला दोन्ही टीमला शुभेच्छा पहिल्या रात्रीमध्ये कासप टीम पोचली सुपर फोर मध्ये कालच्या रात्रीमध्ये रोहिंजन बी संघ पोहोचला सुपर फोर मध्ये आणि आज कोणता संघ पोहोचेल याचे उत्तर देणारे हे 4 षटक आहे परंतु मैदानामध्ये भरपूर इम्प्रेस केलं खर तर प्रफुल्ल मोकल हे मैदान डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी नंदनवन ठरलंय कारण सातत्याने मोठे मोठे षटकार जशी कामगिरी प्रफुल्लने केली तशी आता मात्र मनीष तात्रेला करावी लागेल कारण हा देखील ऑलराऊंडर खेळाडू इतक्या ताकदीचा फलंदाज कुठल्याही क्षणी मॅच तुम्हाला पलटवून देणार हा खेळाडू अखिलन मयूर खर तर मनीष तात्रे हे दोन खेळाडू खूप चांगली सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या दोन खेळाडूंची देखील गणना केली जाईल ऍज अ ओपनर म्हणून त्याच्या जोडी जरी मयूर जरी गेला तरी फरक पडणार एवढे ताकदवर तीन खेळाडू आहेत महत्वाची जोडी आहे पोसरी संघाची कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आता मजबूत सुरुवात तुम्हाला करावी लागेल कारण धावा इथे वेगाने आल्या तब्बल 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं टार्गेट म्हणजे प्रति ओव्हरची जर तुम्ही सरासरी पाहिली तर 14.25 च्या सरासरीनं या धावा प्रति ओव्हर्स मध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील महाग नाहीये परंतु पाहूया मैदानावर धावा रोखल्या जातील बनवतायत हे तुम्हाला चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल 14.25 हा रिक्वायर्ड रन असेल प्रत्येक षटकामागे बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला आणि एका बाजूने मात्र या धावा डिपेंड करायच्या दोन्ही टीमला शुभेच्छा खरं तर आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना इथे एन्जॉय करतोय तर स्ट्रायकिंग एंडला असेल अकीर भोईर आणि दुसऱ्या बाजूने असेल मनीष तात्रे पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे मला खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर का आपण विचार केला तर अजय कोहली
याचे देखील आपण आवाज उल्लेख करू। पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप कशा पद्धतीने शोधायचे आणि कव्हरच्या भरून इनफील्डच्या भरून कशा पद्धतीने फटके घ्यायचे एक अजय कुरिया काढून शिकावं, त्यानंतर अखिल भोईर या खेळाडूकडून शिकावं। आता या मॅच मध्ये अखिल मागच्या दोन सामन्यामध्ये अपयशी ठरलाय, मधून निर्णायक सामन्यामध्ये अखिल चांगला खेळ करेल का हा प्रश्न पडला असेल पोसरी टीमच्या पाठीराख्याना। कारण दुसऱ्या बाजूला मनीष तातरेने संपूर्णपणे दोन्ही सामन्यामध्ये संघाची जबाबदारी स्वीकारली आणि हा खेळाडू आता नॉनस्ट्रायकिंग एंडला। पहिलं षटक हाताळण्यासाठी भूषण पाटील तयार, भरपूर चांगला खेळाडू, कमी वयामध्ये मात्र व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून एक वेगळी त्याने उपलब्धी निर्माण केली स्वतःसाठी। आणि आज मात्र सद्गुरु सिमेंट सप्लाय पारगाव या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून एक वेगळी भूमिका मैदानामध्ये साकारण्यासाठी हा खेळाडू सज्ज झालाय। प्रफुल मोकल या खेळाडू पूर्णपणे इम्प्रेस केलं मागच्या सामन्यामध्ये 41 रन आणि इथे मात्र तिसऱ्या लढतीमध्ये 39 रन आणि त्या पहिल्या सामन्यात देखील त्याच्या माध्यमातून आपण धावा पाहिल्या। आणि आज जास्तीत जास्त षटकार आणि लांब लचक षटकार खरं तर प्रफुलच्या बॅटमधून आपण पाहिले। स्विचिटचा फटका देखील अफलातून लाजवाब, खरं तर उद्या स्टेटस असतील खरं तर तुम्हाला इन्स्टा स्टोरी पाहायला मिळेल किंवा व्हॉट्सअप स्टेटसला तुम्हाला तो फटका देखील पाहायला मिळेल। तर दोन्ही टीमला शुभेच्छा मॅचला सुरुवातीसाठी। भूषण पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस वेगवान बॉल होता आणि अतिशय चांगला निर्णय, अखेरच्या क्षणाला मात्र या ठिकाणी बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे पहिली अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या अरबी माऊली इलेव्हन पोसरी या टीमला। सुरुवात अवांतर रन झाली आहे पोसरी संघाची, शेवट देखील त्यांना गोड करावा लागेल कारण जवळजवळ 57 धावांचा टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग त्यांना या चार षटकांमध्ये करायचा आहे। इथे बॅकफुटला गेले शॉट ऑन पूल करायचा प्रयत्न, हा फटका फसलाय आणि मिड विकेट मध्ये प्रफुलच्या हातामध्ये झेल गेला आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला। तिसऱ्या सामन्यामध्ये देखील आज अखिल अपयशी ठरलाय, गोल्डन डकचा शिकार झालाय। खर तर आरपीएल सीझन 2 मध्ये जेव्हा बहिर मराठा जोहे या संघासोबत जी लढत झाली सेमीफायनलची आणि समोर संघ होता विचुंबे देवत, पहिल्या षटकामध्ये विश्वजीत ठाकूरला या खेळाडूनं बाद केलं आणि खरं तर तिथून कमबॅक केलं होतं, त्या त्या ठिकाणी देखील सेम सेम अशा पद्धत चेंडू फेकला होता आणि अगदी वायडेश लॉंगनला सुमित डोंगरेनं मात्र काय झेल पकडला होता आणि मग मात्र त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता विचुंबे देवत टीमनं आणि तो संघ चॅम्पियन बनला होता। आज देखील पहिल्या विकेट त्याने पटकावून दिला आपल्या टीमला, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मयूर पाटील, अजून एक चांगला खरं तर खूप चांगला गुणवान खेळाडू, अतिशय विस्फोटक आणि आक्रमक असा हा फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। 56 धावांची गरज येणाऱ्या 23 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या आरबी माऊली इलेव्हन पोसरी या टीमला भूषणचा पुढचा चेंडू असेल, अतिशय वेगवान गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट, अखूट टप्प्याचा बॉल, तर हा मयूरचा ट्रेडमार्क शॉट राहिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि खरं तर फाईनला खेळण्यामध्ये मयूर अतिशय माहीर आहे आणि त्याच्या बॅटमधून आला हा चौकार बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला। खरं तर या सामन्याचं भविष्य पोसरी संघाच्या बाजूने या जोडीवरती राहील, कारण हे दोघे जितका वेळ खेळीमध्ये खेळपट्टीत वेळ काढतील तेवढा संघासाठी लाभदायक असेल। कारण ज्या पद्धतीनं प्रफुल्लनं विकेटमध्ये उभा राहिला त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली 5 रन्स स्कोअर कार्डमध्ये लागल्या गेल्या। भूषणचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, इथे मात्र कव्हरच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, नीरज तारेकरनं बॉलला थांबवलंय, पुन्हा एकदा सिंगल रन मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला। आता स्ट्रायकिंग एंडमध्ये आला तर म्हणजे मनीष तात्रे हा खेळाडू लेफ्टी फलंदाजाने खरं तर आज भरपूर इम्प्रेस केलं आणि त्यानंतर मात्र तुम्ही आता अजून एक डावखुरा आता फलंदाज भावेश कुरुंगले आपण पाहिला कांबे टीमचा, त्याने
सुरुवात केली, त्यानंतर मात्र प्रफुल्ल मोकलनं मात्र आक्रमण केलं आणि त्यानंतर मात्र आता निर्णायक इनिंग साकारण्यासाठी मनीष तात्रे हा खेळाडू या सामन्यामध्ये सज्ज झालाय. एकूण धावा धावफलकावरती आहे त्या म्हणजे एक गडी बाद सहा धावा. अजूनही जवळ जवळ 500 विबस रात्रीचा पण बघा 3 सुमार झालाय, तरी सामन्याचा आनंद घेत आहे. हे प्रेम आहे या स्पर्धेवरती, हे खरं तर आमच्या आयोजकांचं यश आहे. कारण उद्या या स्पर्धेचा ए पोल असेल, परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आज खूप आजच्या रात्रीमध्ये खूप मोठा चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला. हा फटका फसलाय की काय, शॉर्ट फाईन निघला, आता जल्लोष साजरा होतोय. रोशन मेहरनं पकडला झेल आणि ते मनीषचा संपला खेळ. कारण बहुमूल्य विकेट आता त्यांना मिळाली मनीषची, कारण हा खेळाडू खरं तर या टीमचा की प्लेअर होता. परंतु मैदानामध्ये अजूनही मयूर पाटील शांत उभा आहे, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. निर्णायक क्षणाला मात्र मोठी इनिंग तो साकारू शकतो. लोधिवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तालुका हाफमध्ये खरं तर ओमसाई भंगारपाडा टीमच्या अगेन्स्ट केलेली अर्धशतकीय खेळी कोण मिसरेल. मयूर पाटीलनं ज्या त्या मैदानावरती मात्र चौफेर टोलीबाजी करत अर्धशतक साकारलं होतं आणि आज देखील आपल्या संघासाठी त्याला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. अजूनही 51 धावांची गरज आहे येणाऱ्या. खरं तर तुम्ही पाहता या ठिकाणी 20 चेंडूमध्ये 20 बॉल आणि 51 रन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला प्रणय भोईर हा खेळाडू. अजून एक लेफ्टी फलंदाज टीमचा मैदानामध्ये गेलाय. 20 चेंडू आणि 51 धावांची गरज. चला थोडस घाई करा पारगाव संघ, कारण आता रात्रीचा भरपूर सुमार झाला आणि हा शेवटचा सामना आहे. अगदी वेळेवरती मात्र आज स्पर्धा संपन्न होत असताना उद्या मात्र अंतिम रात्र असेल. शोमाचा सामना पाहिला आपण, तो यावेळेस लेग ग्लान्स केलाय. आठवण झाली खरं तर युवराज सिंगची, लाजवाब टायमिंग आणि इथे मात्र फक्त दिशा दिली आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने मात्र बॉल गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, 4 धावेसाठी आलाय हा चौकार. रोशन बघा धावा बनवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यांना देखील माहिती आहे की प्रति षटकामागे जरी 14 सरासरी राखली, जरी मनीष तात्रे बाद झाले, अखिल बाद झाले, सलामीची जोडी जरी मैदानातून बाहेर गेली असली, मयूर आहे ते विसरून चालणार नाही. आणि इथे आलेल्या फलंदाज होते ते अर्थातच नवीन, प्रणय यांच्या बॅट मधून आला चौकार. गुड बॅटिंग, सुरुवात भरपूर चांगली आणि अशी सुरुवात ठेवावी लागेल. फलकावरती धावा लागताय, 10 धावसंख्या. इथे देखील थोडेसे पीच आले, निर्धाव चेंडूची युती होईल सांगता. षटक क्रमांक पहिले संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद असताना 10. शिकार झाले तर मयूर शून्यावरती बाद आणि अखिल शून्यावरती बाद, हे देखील दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद. परंतु या दोन फलंदाजांमध्ये चांगली सुरुवात, अर्थातच जर विचार केला तर तुम्ही मयूर चांगले बॅट्समन आहेत आणि नेहमी सातत्याने चांगली इनिंग साकारतात, ते देखील त्यांच्या मेरिटनुसार खेळ करत असतात. आणि आता मात्र इथे शांत दिमाग ठेवून त्यांना फलंदाजी करावी लागेल. जरी दडपण असलं तरी दडपणाला झुगारून मात्र तुम्हाला ती कामगिरी करावी लागते. 18 चेंडू आणि आता धावा करायच्या विजयासाठी त्या म्हणजे 47, 18 बॉल आणि 47 धावा. आणि या सामन्यामध्ये खरं तर विजय संपादन करायचा असेल तर पोस्टर टीमला या 47 धावांचा पाठलाग करावा लागेल. एका बाजूने आतोनात प्रयत्न केले जात आहेत, खरं तर पारगाव संघाकडून या धावा रोखण्यासाठी वारंवार मात्र फिल्डिंग रिक्षेमध्ये बदल केला जातोय. आणि कारण समोर मयूर पाटील आहे, कोणत्याही क्षणाला मात्र सामन्याला कराटणी देऊ शकतो एवढी क्षमता असणार हा खेळाडू. आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहता या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय.
लॉन्गर मध्ये शतरक्षक पाहतोय आणि त्यानंतर लॉन्ग ऑफ असेल डीपेक्सा कबर मध्ये शतरक्षक आहे शॉर्ट गली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट तुम्ही पाहता शॉर्ट फाईन लेग मध्ये शतरक्षक आहे आणि सोपा विकेट कीपर बागपुटला गेले होते यावेळी शॉर्ट थर्ड मॅनला बॉल चाललाय आमिर त्या ठिकाणी आहेत तारेकर चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून बारा मारली कोणती रन्स नाहीये आता येणारे 17 चेंडू आणि 47 रन्सची गरज आहे बीजेसाठी बॅटिंग करणाऱ्या अरबी माऊली इलेव्हन पोसरी टीमला 17 चेंडू आणि 47 धावा पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केला मृत चेंडू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावा लागेल गोलंदाज केतन मेहरला प्रयत्न करावे लागतील मयूर पाटीलला इथे लेफ्ट हँड फटका स्वीट साऊंड मिडविकेटच्या बरोबर मात्र बॉल चाललाय यावेळेस आउट ऑफ द पार्क सामना अजूनही संपलेला आहे कारण मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे की मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि सातत्याने इथे डाव सावरत असताना संकट समय धावून येणारा हा खेळाडू 16 धाव फलकावरती धावा लागताय मॅच बनेल जर एक पर्यंत अशी फलंदाजी करत राहिले तर यावेळी साऊंड साइडला फक्त एक्झिक्यूट केलाय दूरवरून स्क्वेअरला क्षेत्र डीप मध्ये येतात उचलतील एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीने धाव संख्या होती ती 17 आय थिंक रोशन नितीन मनीष तात्रे आणि अखिल भोईरने जर सुरुवात थोडीशी चांगली दिली असती तर धावामध्ये थोडी अजून वाढ झाली असती परंतु अजूनही हा सामना बॅलन्स असं देखील म्हणावं लागेल कारण मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये 50-50 सामना अजूनही बॅलन्स असेल असं म्हणता येणार नाही की पारगाव संघासमोर हा सामना असेल कारण ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये मोठी खेळी करण्याची ताकद आहे थोडीशी 3 ओव्हर पर्यंत त्यांना एक चांगली पार्टनरशिप हवी आहे मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल तर 15 चेंडू आणि आता 40 रन्स हव्यात बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला आणि इथे मात्र संघर्ष होतोय मयूर पाटील एकापासून त्याला साथ देतो प्रणय भोईर हा खेळाडू त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता प्रत्येक बॉल नंतर मात्र इथे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये एक वेगळी व्यूहरचना आखली जाते पारगाव संघाकडून कारण त्यांच्यासाठी हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि एका बाजूला तेवढाच इम्पॉर्टंट सामना आहे पोसरी टीम साठी राऊंड विकेट पंचाच्या उजव्या बाजूने केतन मेहर समोर असेल प्रणय भोईर अकूट टप्प्याचा बॉल लिडिंग एज लागली त्यानंतर मात्र यष्टी रक्षक संदीप बाई जल्लोष साजरा करतोय बघा विकेटच्या अगदी क्लोज उभा आहे मला तर आठवण झाली नयन पांचाल हा खरं तर विकेट किपर जुना जाणता त्याच्या पद्धतीने मात्र चांगलं कार्य आता संदीपने केलंय जिपकॉट बँड विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसला पोसरी टीमला खेळाडू बाद झाला प्रणय भोईर पोसरी टीमसाठी कारण जसजसे वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर विकेट मिळतील तसा प्रेशर हा बिल्डअप होत जाईल पोसरी संघामध्ये परंतु दुसऱ्या बाजूनं खरं तर बाजी प्रभूने ज्या पद्धतीने पावन खिंड लढवली तशा पद्धतीनं खिंड लढवतोय मयूर पाटील नॉस्टॉकिंग एंडला तो उभा आहे अखेरच्या क्षणापर्यंत खरं तर गडावरती तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत त्यांनी प्राणाची आहुती दिली नव्हती आणि अखेरच्या क्षणापर्यंत गनिमांशी त्यांनी संघर्ष केला परंतु या मॅचमध्ये जर खरं तर पोसरी संघाला विजयाच्या समीप जायचं असेल तर मयूरला देखील चांगली बॅटिंग करावं लागेल विशाल नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय वेगवान बॉल होता उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला आता कॅल्क्युलेशनचा विचार केला तर 14 चेंडू आणि 39 रन्सची गरज आहे 14 बॉल आणि 39 रन्स डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते आणि इथे तुम्ही पाहता शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केले बॉल डीप मध्ये चालला आउटफील्ड थोडासा धोका दिला आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू दोन धावा आल्या या बॉलवरती आता समीकरण बनलंय शेवटचे बॉल असेल 13 आणि 37 रन्सची गरज आहे मग असे प्रवीणने देखील म्हटलं जर का अखिल आणि मनीषनं चांगला स्टार्ट दिला असता तर हा सामना थोडासा खरं तर सुखकर झाला असता खरं तर बॅटिंग करणाऱ्या मयूरसाठी परंतु आता अडचणी त्यांच्या समोर आहेत अडचणी खरं तर असताना मात्र तुम्ही अडचणी फेस करायला शिका आता 11-13 बॉलमध्ये तुम्हाला 37 रन्स करायचे आहेत विशाल हा खेळाडू स्ट्राइकिंग एंडवरती अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले होते मयूर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय दोन षटकाचा खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 3-20 ही धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती
आणि प्रवीण मागच्या इनिंगचा विचार केला तर पारगाव संघाच्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती होती, पण तिसऱ्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग आपण पाहिली होती खरं तर प्रफुल्ल करून, तशी इनिंग मात्र आता मयूरला साकारावी लागेल। दहा चेंडू आणि 33 धावांची गरज मी विचारत असतो। हे होते कुणाल दाती सर, परंतु इथे मैदानावरती मयूर पाटील चांगली कामगिरी साजरत असताना लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने गोलंदाज प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार होत आहेत। यावेळी सगळी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव कंप्लीट, दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फक्त एकच धाव, जास्त स्ट्राईक आता रोशन मयूर पाटील यांना घ्यावे लागेल कारण जसे जसे बॉल कमी होत जातील आणि धावा मात्र इथे वाढत जात आहेत, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेटच्या हिशोबाने जर विचार केला तर 27 धावा झाल्यात 25 धावा झाल्यात, अजूनही 32 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये। 9 चेंडू आणि 32 रन्सची गरज आहे, 9 बॉल आणि 32 रन्स। विशाल साठी हा बॉल भरपूर बॅकफुटला गेले होते आणि इथे तुम्ही पाहता अँगल क्रिएट केलाय गोलंदाज प्रफुल्लनं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतो आणि खरं तर नैसर्गिक देणगी प्रवीण लेफ्टी गोलंदाजाने मिळाली आणि त्याचा पुरेपूर वापर आता प्रफुल्ल मैदानामध्ये करतोय। आता 8 बॉल आणि 32 रन्सची गरज, 8 चेंडू आणि 32 रन्सची गरज, हा फटका भरपूर चांगला होता, वाईडेस्ट लॉंगला तुम्ही पाहता या ठिकाणी खरं तर चांगली फिल्डिंग सँडी तारेकर यांच्या माध्यमातून होत असताना 40+ खेळाडू तुम्हाला या टीममध्ये सातत्याने खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि आज देखील सँडी तारेकर यांचं मोठं योगदान राहिलं या मॅचमध्ये। सिंगल रनारी आता स्ट्राईक आहे खरं तर स्वतः मयूर पाटीलकडे, 7 बॉलमध्ये आता 31 रन्सची गरज होती आणि हा बॉल देखील बॅटाने चेंडू संपर्क कदाचित झालेला नाहीये आणि त्यामुळे मात्र इथे 22 रन घोषित केली। आता स्ट्राईक राहील पुन्हा एकदा मयूर पाटील या खेळाडूकडे, आता 6 चेंडू आणि 30 रनची गरज विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या खरं तर पोसरी संघाला, म्हणजे किमान 5 षटकार या षटकामध्ये खेळावे लागतील। लास्टच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं रवी पाटीलच्या आगेच आलेल्या 24 रन्स अतिशय निर्णायक ठरतील या मॅचमध्ये खरं तर पोसरी टीमसाठी, कारण प्रफुल्लनं चापतीने आक्रमण केलं होतं, शेवटच्या दोनमध्ये देखील दोन लगातार षटकार आले होते। आता 6 चेंडूमध्ये 30 रन्स हे कॅल्क्युलेशन आहे आणि अनेक असे आपण सामने पाहिले ज्या सामन्यामध्ये अशा रन्स होताना पाहायला मिळाल्या। आताहीच्या मैदानावरती माणकोली टीमचा दीपू मालीनं मात्र एका षटकामध्ये 42 रन्स केल्या होत्या आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं सध्याच्या घडीचा
अजून एक रायगड मधला रायझिंग अपकमिंग यंगस्टार करण मडबी याची आपण इनिंगला आता देखील त्याच्या उजा देऊया। खरं तर पिल्लेच्या क्रीडांगणाने केलेल्या त्या धावा विनोद भगत चागस कोण विसरेल अशा अनेक मोठमोठ्या इनिंग्स मध्ये आपण नक्की त्यांचं आपण उदाहरण देऊ पाहतो। या मॅच मध्ये परिस्थिती वेगळी आहे, स्पर्धा वेगळी आहे, संघ वेगळा आहे आणि मैदान वेगळा। या मैदानावर तुम्हाला मात्र हा इतिहास करावा लागेल। लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज तयार होतोय आतिश मात्रे। सहा बॉल मध्ये किमान पाच षटकार खेळायचे। बघा पहिल्या तीन षटकार मध्ये टॉप ऑर्डरच्या फलंदाजांची न लाभले सात, त्यामुळे आता वाढलेलं आहे प्रेशर तुम्ही या षटकामध्ये पाहताय। टॉप फोर मध्ये जाण्यासाठी मात्र आता भरपूर प्रयत्न केलेत पारगाव टीमनं आणि या खरंतर या स्पर्धेमध्ये आज प्रफुल्लचा खेळ बहरलाय, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल। सहा चेंडू आणि आता तीस रनची गरज आहे। आतिश तयार समोर असेल या सामन्यामध्ये। खरं तर संकट मोचक असा पोसरी संघाचा खेळाडू मयूर पाटील पुन्हा एकदा आपला क्लास आपला दर्जा सिद्ध करेल का हे पाहावं लागेल। अकूट टप्प्याचा बॉल आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या वरून सीमारेषा पार। सहा धाव्यासाठी आलाय हा गगनचुंबी षटकार। आता इथे षटकारांचं कॅल्क्युलेशन आहे, धावांचं नाहीये। पाच चेंडूमध्ये अजून जर का चार षटकार मयूरच्या बॅटमध्ये आले तर संकट मोचक म्हणून एक वेगळी इनिंग त्याच्या माध्यमातून आज या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल। वैयक्तिक दहा चेंडू तेवीस या धावसंख्येवरती आतापर्यंत हा खेळाडू खेळतोय। आतिश तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट समोर मयूर पाटील। इथे हा बॉल देखील तुम्ही पाहू शकाल बॅट आणि चेंडू संपर्क नाहीये, हा निर्धाव चेंडू म्हणजे त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल। सरळ चार चेंडू मध्ये चार उत्तुंग षटकार खेळावे लागतील आपल्या संघाच्या विजयासाठी। चार बॉल आणि चोवीस रनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आरबी माऊली इलेव्हन पोसरी या टीमला। आतिशचा पुढचा बॉल हा देखील तुम्ही पाहू शकाल कदाचित निर्धावच होता, दबाव क्रिएट करणारा हा चेंडू होता आणि आता मात्र हळूहळू बॉडी लँग्वेज तुम्हाला तुमच्या डगआउट मध्ये पोसरी संघाच्या पाहायला मिळत तुमची डलमयत होताना आणि एका बाजूने खरं तर आता कॉन्फिडन्स लेवल हा पारगाव संघाचा हाय होत चाललाय। तीन बॉल आणि तेवीस रनची गरज आहे। एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कम बॅक करून देईल। वाईड या फोर किंवा बीमर वरती आलेला षटकार या सामन्यामध्ये कम बॅक करून देईल बॅटिंग करणाऱ्या पोसरी टीमला। अनेकदा आपण असे सामने पाहिले एका चेंडूमध्ये अकरा धावा एका चेंडूमध्ये नऊ धावा होताना देखील आपण पाहिल्या आणि इथे मात्र नो बॉल। बघा काय घडलंय मैदानामध्ये, आपण उल्लेख केला ज्या गोष्टीचा आणि तेच घडलं। फिल्डर्स ज्या ठिकाणी लावले गेले अनेक नियमावली आहेत खरं तर क्रिकेट स्पर्धेमधल्या, त्यानुसार मात्र कदाचित हा नो बॉल दिला जाईल। तर पंचांशी आपण जास्त संवाद करू नका, एका संघनायकाने पुढे या आणि पंचांशी संवाद साधा प्लीज, कारण हा निर्णय महत्वाचा आहे। तीन चेंडूमध्ये खरं तर आता चार चेंडूमध्ये चोवीस धावा हव्या होत्या, तीन चेंडूमध्ये तेवीस धावा हव्या होत्या आणि आता हा निर्णय काय बघूया। आणि पंचांशी बाद घालू नका, जर का पंचांशी बाद घालाल तर पंचाने निर्णय दिलाय सर, निर्णय काय लीगल बॉल आहे, येस हा योग्य निर्णय। बघा खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर मेन अंपायरने देखील या ठिकाणी एकमेकांशी संवाद केला, त्यानंतर मात्र हा योग्य निर्णय दिलाय। नो कॉन्ट्रोवर्सी कोणत्याही प्रकारचा खरं तर ना तुम्ही पाहताय कोणत्याही संघाच्या बाजूने त्याने न्याय देताना मात्र कोणताही सबब या ठिकाणी त्यांनी बघितले नाही, परंतु योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले। हा बॉल देखील चाललाय लॉंग स्टॉप रिझनकडे, आता विजयाकडे आगे कुच करतोय तो म्हणजे चंद्रकांत स्मृती इलेव्हन सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ। आजच्या रात्रीमध्ये टॉप फोर मध्ये प्रवेश करण्यासाठी संघ सज्ज होतोय। विजयाच्या आपण इथे खरं तर औपचारिकता घोषणा करणार आहोत। प्रणय पाटील यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळा आनंद पाहायला मिळेल। पारगाव टीमचे ते खरं तर सपोर्टर आहेत आणि त्यांचे फॅन आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये सुपर फोर मध्ये प्रवेश करतोय संघ चंद्रक्रांत स्मृती इलेव्हन सद्गुरु सिमेंट सप्लाय पारगाव संघ। चला साहिल 2000 रुपये घेऊया।